रावल्या चल आलो आम्ही. हां जाय थांब जरा. अरे कशाला थांबायचं, चल की आतमध्ये आता. 5 मिनिटं थांब की. चिक्या काय रे, तुला काही कळलं का? काय राहुल इथं का थांबलाय ती? नाही रो. अरे तिची वाट बघतोय. कोणच तिची? अरे ते स्कूटी, ती स्कूटीवाली. सॉरी हां, सॉरी सॉरी. हा टीव्ही अयशपत. अरे पण काय फायदा वाट बघून येऊन. पण ही बोलणार आहे तवा. बोलणार आहे म्हणजे लगा आपला मित्र आहे, मर्द आहे मर्द. बोलणार पण कसं, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, हळूहळू बोलणार. ए काय चाललंय रे, मी काढला का विषय? तुमचं तुमचं काय चाललंय निशा? काय रे एकटी चालली असे? हो तुला काय प्रॉब्लेम आहे? अब तुझी ती हे कुठे? ही ही कोण? अगं निशा ती ग सांगताय का जाऊ? अगं दीपू कुठे? भाई म्हणायचं भाई. या कॉलेजमध्ये अख्ख्या सिनियर गँगला सगळे भाई म्हणतात, तू पण भाईच म्हणायचं काय? भाई. हां भाई. मंग्या ए, या कॉलेजचं वन अँड ओनली वन डॉन डोऱ्या भाई. अरे कसलं भाई, इथला का दुसराच भाई आहे? दुसरा भाई कोण? कुटू बायस माहित आहे ना तुला? कुटू बायस कुठं? आपल्या पप्पाच्या कॉलेजमध्ये. अरे कसलं तुझ्या बाचं कॉलेज? पप्पाचं कॉलेज. वह्या असतात कोऱ्या आणि आपल्याला म्हणतात डोऱ्या. हे डोऱ्या भाई असताना आपल्या पप्पाच्या कॉलेजमध्ये दुसरा भाई कोण आला? वेअर आर यू? अरे ती मग घ्या भाई. म्हण डोरे भाई, आज एकदम कडक दिसते जर का. वन्स मोर डोरे भाई, चिकना दिसते जर का आज. अरे तू म्हणून काय होणार आहे, त्यांनी म्हणलं पाहिजे. ऐ कसा दिसतोय, कसा दिसतोय डोरे भाई? आता रे अप्सराच लगत ताटाय लागली त्यांनी. ताटिश पण ना ताटिश. ए इकडे. हाव मॅडम लेक्चर. इकडे ये. हाव लेक्चर. पटकन इकडे ये. हाव मी लेक्चर आहे. समजतंय का मी काय म्हणते? पटकन ये. बोल की मॅडम. नीट हा, पहिला तर नीट उभं राहायला शिक. बोला काय रे, त्या मुलींना काय म्हणत होतात तुम्ही? ओ मॅडम कुठली मुलगी, काय म्हणलेलं नाही बर का मी. आणि तू भाई कोणाला म्हणत होतास? भाई डोरे भाई. हटकी दारा जड होतय. ओ मॅडम ते भाई बीचा काय विषय नाही. ए हे बघ, मी ना सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलंय म्हणून खोटं तर अजिबातच बोलू नकोस. ही तुझी जी काही फालतूगिरी चालेल ती सगळी कॉलेजच्या बाहेर. कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त शिस्त, कळलं? मॅडम कुटुंबाय माहीत आहे ना तुम्हाला? कोणच कॉलेज आहे? कोणच कॉलेज आहे? आपलं पप्पाच कॉलेज आहे. वह्या असतात कोऱ्या आणि आपल्याला म्हणतात डोऱ्या. आणि या कॉलेजमध्ये आपल्याला डोऱ्या भाई म्हणतात. ए हे बघ,
मी पण आहे ना ह्या कॉलेजमध्ये नोकरी करते, म्हणून हे कॉलेज वगैरे कोणाचं आहे ना मला सगळं माहिती आहे, म्हणून इथे फक्त माझं आणि माझंच ऐकायचं. तुझी भाईगिरी आणि फालतूगिरी आणि हे कॉलेजच्या गेटच्या बाहेर, इथे शहाणपणा करायचा नाही. समजलं का? समजलं का? होय. हा निघायचं आता. हा निघायचं, निघ. तू निघ कशाला म्हणताय? शिपाई मामा चल रे डोरे भाई. पण ते आर्ट्स का कॉमर्स? अरे आर्ट्स असू नाही तर कॉमर्स असू दे, एकापेक्षा एक कंडक आहे ती कंडक. मग घ्या म्हण आता भाय. डोऱ्या भाय. ए जीव आहे का नाही? वन्स मोर. डोऱ्या भाय. ए इकडे आता खाते मार. कर. कसला भाई? कसला भाई म्हणजी या कॉलेजचा वन अँड ओनली वन भाई डोऱ्या भाय. कर का वयाच तर कोऱ्या आणि आपल्याला म्हणते डोऱ्या. कळ का? अरे डोऱ्या. ए गपे डोळ खाली करायचं. ए डोळ खाली. कुटुंब आहे माहीत आहे ना तुम्हाला? ऐ कुणाच कॉलेज आहे? कुणाच आहे? आपल्या पप्पाचं कॉलेज आहे. तुझ्या बाचं कॉलेज आहे? ऐ पप्पा. कोणाचं? हात खाली घे. नाही घेत. हात खाली घे. नाही घेत. मग घ्या मला जड व्हायला लागलंय, आता तू बोल. भाई एवढं वेळ जाऊ दे की. डोरे भाय ही सिनियर गँग आहे, यासनी भाई म्हणाय लागते. भाय एक मिनटं भाई. अरे मग का मी मेल्यावर सांगणार होता की भाई आहे ती, यासनी भाई म्हणायचं. आता काय करायची ती? भाई बोला. ते अकरावीला आहेस ना तू? होय. ते तुझ्या वर्गातले चांगल्या चांगल्या पोरी आहेत, जरा इन्फॉर्मेशन मिळेल का? इन्फॉर्मेशन चांगल्या पोरी आहेत त्या, पण त्या आमच्या गावातल्या नाही त्या. मग कुठल्या गावच्या आहेत? भाई कशाला आमच्या वर्गातले पोरे बघताय? एकच बघा. कुठे? घ्या मरायचा आहे उचल की पोरी. स्वीटी नाव माझं. काय स्वीटी? बरं तू अकरावीला आहेस ना? हो. मग ते वर्गात चांगल्या चांगल्या पोरी आहेत ना, जरा इन्फॉर्मेशन पाहिजे होती. होय चांगल्या चांगल्या पोरींची इन्फॉर्मेशन पाहिजे. जा की मग वर्गात जाऊन स्वतःच काढ की इन्फॉर्मेशन. लई थाटात गेली रे. पिंके तू कसं बघतोय बघ की. काय रे कुणाकडे बघतोय? कुणाकडे म्हणजे कॉलेज कडे बघतोय. दिसतंय की आम्हाला कॉलेज कडे बघतोय का कुणाकडे बघतोय? आमच्याकडे बघून हसतोयस की आणि म्हणतोयस कॉलेज बघतोय म्हणून. ती माझा चेहराच आहे हसरा. चेहरा हसराय वे? आरशात थोबाड बघ जा. हे लय बोलू नकोस, नाहीतर. नाहीतर काय? काय करशील नाहीतर? नाहीतर काय करशील? मी आता आईलाच नाव सांगतो तुझं. पिंके आईला नाव सांगणार आहे तू आपलं. चेष्टा करू नकोस. ए जा जा. ही पिंकी चांगली आहे पण ती शेजारचीच लई चुरू चुरू बोलत्या,
मला म्हणत्या थोबाड बघितलेस का, तुझं बघ म्हणावं आधी जाऊन आरशात थोबाड जा. मॅडम या या. मॅडम काय झालं, एवढं अर्जंट का बोलवलं तुम्ही आम्हाला? या ना समोर. मी काय म्हणते, नाही म्हणजे आपले कॉलेज स्टार्ट होऊन जास्त दिवस झाले नाही आहेत, तर मी आज कॉलेजमध्ये एंटर करताना मला काही मुलं गॉसिप करताना दिसले. म्हणजे असं आढळलं की ते मुलींबद्दलच काहीतरी बोलत होते. तुम्हाला कोणी काही त्रास देत आहे का? म्हणजे कसं, एखादा मुलगा तुमच्याकडे सतत बघत असेल, नंतर तुमचा पाठलाग करत असेल, आणि या सर्व गोष्टीवरून तुम्हाला त्रास होत असेल, तर या सर्व गोष्टी प्लीज तुम्ही मला शेअर करू शकतात. काय ग, तुला काही बोलायचं आहे का? मॅडम येता जाता मुलं आम्हाला टॉन्ट मारत असतात. अच्छा. हो मॅडम, मला पण असं जाणवलं. मॅडम काय तुम्ही प्रत्येकाला विचारत बसलाय? आता कॉलेज आहे म्हटलं तेवढं चालणारच ना, आणि मुलं मुलींशी नाही बोलणार, मुलं मुलांशी नाही बोलणार, मग हे कसलं कॉलेज आलंय? हे बघा, तुम्ही हे जितकं कॅज्युअल घेता तर तितकं कॅज्युअल नाही आहे, आणि ह्या सर्व बाबतीमध्ये आपलं कॉलेज खूप जास्त स्ट्रिक्ट आहे. तुम्ही मुली कशा असतात माहिती आहे का? एखादा मुलगा दोन शब्द गुलगुलू तुमच्यासोबत बोललाय, तुम्ही त्याच्या मागे वाहत जातात, आणि आज उद्या काही झालं म्हणजे नाव कोणाचं खराब होणार? कॉलेजचं. आपल्या प्रिन्सिपल सरांकडनं ऑर्डर आल्यात, त्या मुलाचं नाव कळलं तर त्या मुलाला कॉलेजमधून काढण्यात येईल. सो तुम्ही अजिबात घाबरू नका, तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते तुम्ही मला सगळं सांगा. ओके, या तुम्ही. स्वीटी तू थांब. स्वीटी हे सर्व मुलींसमोर तू हे सगळं इतकं कॅज्युअली बोलली ना, तेवढं कॅज्युअली नाही आहे. तू हे जे सगळं म्हटली आहेस ना, ते फक्त मूवी कथा कादंबऱ्यांमध्येच होतं. आईवडिलांनी ते तुला शिक्षणासाठी पाठवलं आहे, सो बाकीच्या गोष्टींपासून थोडं लांब राहिलंच बरं आहे. आणि स्वतःमध्ये थोडासा चेंज कर. ये तू, गॉगल खाली घे. वाटायची काय आपण वर्गात दप्तर ठेवून आलो? वर्गाला मोकळाच, वर्गात कोणच नव्हतं. कुठे गेले सगळी? सगळी म्हणजे कोण राहिल्या? ए चिक्या, सगळी म्हणजे कोण काय विचारतेस? राहुलेला सगळ्यांचं काय करायचंय, तो फक्त एका व्यक्तीबद्दल विचारतोय. बघितलं नाही वय सकाळी कशी आदा देऊन गेली ती. अरे पण काय फायदा आदा देऊन, मी म्हटलं नव्हतं तुला गोट्या. ही बोलणार नाही रे. चिक्या फाटक्या तोंडाची आहे, बोलायचं तर नीट बोल, नाही तर बोल नको. लागा तुला दुसऱ्या चांगलं झालं ते कोण नाही कर, शांत बसता नाही तर. राहुल्या ह्याचं नको म्हणणार घेऊ, तू जा आणि बोल तिला जा. ए काय बोल? अरे काय बोल म्हणजे, लागा विचार कर. सकाळ कशी आदा देऊन गेली, स्माईल दिली, म्हणजे तिच्या मनात मी कुठं ना कुठं काहीतरी आहे, तुला बोलायला पाहिजे, तेव्हा ती बाहेर निघल. तू बोल बोल जा बोल. चिक्या बैल कसलं शिकवती, असलं आम्हाला शिकव लाव का आम्हाला? अरे पण ए पोट्या, आपण कॉलेज शिकायला आलो लक्षात ठेव. होय होय चिक्या, ह्याला म्हणा अभ्यास कर, शिक आणि मोठा हो. म्हणजे तिला कोणतरी जाऊन बोलू दे, ती कुणाला तरी बोलू दे, आणि त्यांचं काय पहिल्यांदा 11वी आर्ट्समध्ये जाऊ, आणि तिथं ज्या ज्या चांगल्या पोरी आहेत का नाही त्यांची पहिली इन्फॉर्मेशन काढू. खरंय लागा कुण्या तुझं? अरे 11वी आर्ट्स म्हणजे विषयच नाही, लय भारी पोरी आहेत आणि एकतर टावकाच. चला गडबडीन आलास दीपू काय तुम्हा सगळ्यांना मॅडम ने बोलवले. कोणतं मॅडम? जाधव मॅडम. जाधव मॅडम कडे तर आताच जाऊन आलो आम्ही, मग परत कशाला बोलवले? हा मॅडम म्हणत होत्या काहीतरी अजून सांगायचं राहिले म्हणून तुम्हा सगळ्यांना बोलवले. होय का? चला ग मॅडम काय म्हणतात बघून येऊया. आम्ही नाही येत, तूच जा, तुझ्याकडे काहीतरी काम असेल. अगं पण हा बरोबर आहे, जर तुलाच काहीतरी सांगायचं असेल बघ तूच चल. बर निशा तू तर चल की माझ्या बर, आपण दोघी जण जाऊन येऊया. बर चल जाऊ चल. दीपू हा
मॅडम इकडे द्या. बर लगा पोट्या सका धरलं म्हणून तू बोल 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 तेव्हा बोललो नाही आणि आता काय झालं या काय माहिती. चल भाऊ रवी आर्ट्स कुनिया कशा आहेत या कशा आहेत. लगा अख्ख्या वर्गात तीन छटाक भर पोरी अख्खा वर्ग मोकळाय सांगतोस काय आणि तुझं काय टाऊ का कुण्या अरे मारतोय कशाला. हे बघा तुम्हाला माहिती आहे आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन आवडत नाही. चल अरे कुण्या कुण्या अरे कुण्या अरे कुण्या अरे राहुल कॅम्प्युटर लॅब मध्ये कशाला आणलंस इथं मॅडम कशा असणार. मॅडमच मला म्हणलेल्या इथं घेऊन ये म्हणून. मग कुठे आहेत मॅडम. असतील इथेच कुठतरी जरा गेले असतील कामानिमित्त येतील की. दीपू मला इथं काय बरं वाटेना झाले जाऊया आपण. बरं वाटेना म्हणजे. मला इथं सेफ्टी वाटेना झाले चल बाहेर गेलो सांगते तुला. राहुल्या मला तू चांगला मुलगा वाटत होतास. तू असं करशील वाटलं नव्हतं. ए निशे तुला कळतंय तू काय बोलतीस आणि तुला माहिती तरी आहे का राहुल्याने तुम्हाला दोघी इथं का आणले. का आणले. सिनियर गँगची पोरं आपल्या वर्गात पुरी बघायला येत होती म्हणून राहुल्याने तुम्हाला दोघी इथं आणले.